हिंगोलीतील कडोळी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील 20 ते 25 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या उसळीमधून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. वाटाणा व हरभऱ्याच्या उसळीमध्ये अळ्या आढळल्या आणि यातूनच या शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानं या विद्यार्थ्यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान ही घटना कळताच पालक संतप्त झाले आहेत. शालेय शिक्षण समिती त्याचबरोबर मुख्याध्यापकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी पालक करत आहेत. यापूर्वीही हिंगोली जिल्ह्यातील शाळांमध्ये अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या, याची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा पालक वर्गांना आहे. 1/2023 रोजी जिल्हा प्राथमिक शाळा कडोळी या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे नियोजन व हेडमास्टर यांची गलती व येथील पोषण आहार शिजवणारा व्यक्ती यांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये अतिशय जास्त प्रमाणात आळ्या निघाल्या आहेत व त्या कारणामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. व याकडे या विद्यार्थ्याकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा एकही शिक्षक या ठिकाणी उपस्थित नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेडमास्टर भी उपस्थित नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी फक्त मुलाचे वडील किंवा त्यांचे नातेवाईकच उपस्थित आहेत. बाकी कोणताही कर्मचारी अथवा कोणताही शाळेशी संबंधित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नाही. तरी शासनाने या शिक्षकाविरोधात व या पोषण आहार शिजवण्याविरोधात तात्काळ कारवाई करावी. अन्यथा हे सर्व विद्यार्थी उद्या शिक्षण अधिकारी यांच्या दालनात या विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात येईल ही शासनाने नोंद घ्यावी. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.